भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विविध विकासाची कामं सुरू आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर आणि देवत ग्रामपंचायतीच्या निधीमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी झाला. या विकास कामांचं भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. पनवेल तालुक्यातील देवत ग्रामपंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून मोरी क्रमांक 1 ते नरेश वाघमारे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, रायगड जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणं, ग्रामपंचायत निधीमधून त्रिमूर्ती श्लोक सोसायटी ते स्केअर रेसिडेन्सीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणं, 15व्या वित्त आयोगातून मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईन ग्रामपंचायतीकरिता स्वतंत्र करणं, खुली व्यायामशाळा तयार करणं आणि 14व्या वित्त आयोगातून मैत्री सोसायटी ते दत्तनाथ आंगण सोसायटीपर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. या विकास कामांचं भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, देवत ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल सोनावणे, सदस्य विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, निलेश जुवेकर, भाजपचे वामन वाघमारे, कैलास वाघमारे, राम वाघमारे, अरुण वाघमारे, उत्तर वाघमारे, रामा वाघमारे, ज्ञानोबा कांबळे, भगवान भंडारी, भाजप नेते किशोर सुरते, गणेश वाघमारे, अनंता वाघमारे, नामदेव पाटील, पद्माकर वाघमारे, प्रवीण वाघमारे, नितीन वाघमारे, गोविंद पाटील, गणा वाघमारे, श्याम वाघमारे, जयेश वाघमारे, डॉक्टर कृष्णा देसाई, जीतकुमार सिंग यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. खऱ्या अर्थाने दादानी जो मध्ये देवत ग्रामपंचायतीसाठी हा जो आपण तिथं उभे आहोत, या ग्रामपंचायतीच्या बाजूच्या लगतचा हा जो रस्ता आहे, हा आमदार निधीतला काँक्रिटीकरणाचा रस्ता आहे. त्याचे मूल्यांकन 10 लाखाचं मूल्यांकन आहे. खऱ्या अर्थाने अरुणशेठ भगत साहेबांकडे ज्यावेळी देवतच्या ग्रामस्थांनी जेव्हा मागणी केली, त्या देवत ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेला रस्ता हा डांबरीकरण होता. काही इथे पावसाचं पाणी सारखं येत असतं आणि त्याच्यामुळं हा रस्ता वारंवार खराब होत असतो. त्याच्याकडनं डांबराचं रस्ता न करता काँक्रिटीकरणाचं काम करावं अशी सर्व देवतगाव ग्रामस्थांची इच्छा होती. त्या इच्छेला मान ठेवून आज खऱ्या अर्थाने आमदार साहेबांनी आणि अरुणशेठ भगत साहेबांनी आपल्याला हा काँक्रिटी रस्त्याचं आपल्याला काम इथं 10 लाखाचं आहे हे काम आपल्या सगळ्यांसाठी आणून दिलेलं आहे. आणि आज या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन आपल्या इथं झालेलं आहे. तर ह्याच्यात पुढे असलेलं ग्रामपंचायतच्या निधीमधून असलेलं ओपन जिमचं पण ते बांधकाम होणार आहे. त्याचबरोबर अजून येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये अजून आपली भूमिपूजनी जी म्हणजे आज विकासाची गंगा हा देवत ग्रामपंचायत म्हणजे आज सुरुवात झाली होत असताना काही हितशत्रू आहेत, त्यांनी पण त्यांच्या सरपंचांवरती असलेल्या कारवाई असतील, आमच्या सदस्यांच्यावरती असलेल्या कारवाई असतील अशा खूप केलेल्या आहेत. त्या करत असताना पण त्याच्यातूनच विकास कसा करायला पाहिजे त्या दृष्टीकोनाने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, सर्व माझे ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून आज खऱ्या अर्थाने विकासाची ग्रामपंचायतमार्फतच्या कामांची आणि आज सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीतल्या कामांचा भूमिपूजन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.